बरेच चित्रपट आहेत हू डोंट सी द लाईन ऑफ द डे, आणि ते एखाद्या प्रोड्युसरला फारच हार्ट ब्रेकिंग असतं, फारच क्लेशदायक असतं, कारण आज जो कॉस्ट आहे प्रोडक्शनचा तो इतका वाढलेला आहे, इतका वाढलेला आहे, आणि कधी कधी तो कृती रिलीज होते त्याला प्रेक्षक मिळत नाही. तर मला वाटतं शंभरच्या निमित्ताने तुम्ही घराघरात ह्या ज्या गोष्टी आहेत दिग्दर्शकांनी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या घराघरात पोहोचवणार. मला फक्त एवढं म्हणायचं आहे, काही घिसेपिटे चित्रपट असतात ते जरी अत्यंत सुंदर असते, अत्यंत अवॉर्ड विनिंग असते, परत परत तेच 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 दाखवले जातात. तसं न करता थोडस जे चित्रपट चांगले आहेत, उत्कृष्ट आहेत, आणि जे चित्रपट बारी ह्याच्या तिकीट बारीवर भले यशस्वी झाले नाही ते दाखवायचा प्रयत्न करा, एवढं मी सांगेन. कारण ते फक्त फेस्टिवलमध्ये आम्ही बघायचे का, तर आमचा जेव्हा मराठी बना हा हक्काचा चॅनल असेल तिथे ते तुम्ही दाखवायचा निश्चित प्रयत्न करा. आता त्याचं व्यावसायिक गणित मला माहिती नाही, पण ह्या गणिताला तुम्ही छेद देऊ शकता, तुम्ही तो लॉस सहन करू शकता असं मला वाटतं, आणि तो लॉस सहन करा आणि असे चित्रपट दाखवा जेणेकरून चांगल्या दिग्दर्शकांचे, चांगल्या ऍक्टर्सचे चित्रपट ऑडियन्स समोर येतील. धन्यवाद, एवढंच मला सांगायचं आहे. आणि बाकी ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो. आज इंडस्ट्रीमध्ये भयंकर बेरोजगारी आहे. जे प्रोड्युसर्स तिथे उपस्थित आहेत, जे दिग्दर्शक तिथे उपस्थित आहेत, त्यांना मी एवढीच विनंती करेन की आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना वगैरे कामं देण्यापेक्षा जे डेटा बेसवर अनेक आर्टिस्ट आहेत ज्यांच्याकडे अनेक वर्षांचं कार्ड आहे त्यांना युटिलाइज करा, त्यांना बोलवा, छोटी छोटी कॅरेक्टरची कामं त्यांना द्या आणि ही बेरोजगारी मिटवायचा प्रयत्न करा. That's all. Thank you so much, Jenny. Yeah.